स्केल ऑफ लॉ रिगार्डिंग द जनरल प्रिन्सिपल्स ऑफ लॉ हे देखील आपण बघितलं. त्यानंतर वी हॅव सीन द डिफरंट डेफिनेशन्स ऑफ ज्युरिस्प्रुडन्स गिव्हन बाय उल्पी अँड ग्रे, देन सॉलमन, जॉन ऑस्टीन, हॉलंड, डॉक्टर सी के ॲलन, कीटन आणि रॉस्को पाऊंड. काल आपण इथपर्यंत आलो होतो डेफिनेशन्स ऑफ ज्युरिस्प्रुडन्स आणि ह्या डेफिनेशन्सचा अनालिसिस देखील आपण पाहिलेला आहे. आय होप तुमच्या ह्या ज्या काही डेफिनेशन्सच्या ज्या काही कन्सेप्ट आहेत त्या क्लिअर झालेल्या असणार आहेत. त्याचबरोबर आपण एक शेवटचे डेफिनेशन घेणार आहोत आणि त्याच्यानंतर पुढे स्कोप ऑफ ज्युरिस्प्रुडन्स किंवा ज्युरिस्प्रुडन्स वेदर इट इज अ सायन्स किंवा अनालिटिकल अप्रोच टुवर्ड्स द स्टडी ऑफ ज्युरिस्प्रुडन्स ह्या काही जे टप्पे आहेत कन्सेप्ट आहेत त्या बघणार आहोत. तर ठीक आहे, आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. आपण बघणार आहोत ज्युरिस्प्रुडन्स. आय गेस लेक्चर नंबर 8, 31 जुलै. आज आपण बघणार आहोत डेफिनेशन गिव्हन बाय डॉक्टर एम जे सेठना. सगळे आपण काही फॉरेन ऑथर याच्यामध्ये बघितले, सॉलमन किंवा उल्पेयन ग्रे वगैरे. तर एम जे सेठ ना इंडियन जस्टिस होते, त्यांच्या देखील आपण या ठिकाणी बघणार आहोत डेफिनेशन त्यांनी काय दिली आहे. ब्लर येते का जरा, दिसते क्लिअर? क्लिअर दिसते सर, ब्लर किंचित किंचित ब्लर होत, ब्लर वाटतंय मला. हो हो, असं का होतंय म्हटलं? ओके ठीक आहे. तर अकॉर्डिंग टू डॉक्टर सेठना, ज्युरिस्प्रुडन्स इज द स्टडी ऑफ फंडामेंटल लीगल प्रिन्सिपल्स. ज्युरिस्प्रुडन्स इज द स्टडी ऑफ फंडामेंटल लीगल प्रिन्सिपल्स इन्क्लुडिंग देअर फिलॉसॉफिकल, हे अतिशय महत्वाचं आहे, देअर philosophical, historical and sociological basis and an analysis of legal concepts. jurisprudence काय आहे, jurisprudence मध्ये नेमका कशाचा विचार केला जातो, कशाचा अभ्यास केला जातो, याविषयी ज्युरिस्प्रुडन्स म्हणजे काय हे सांगताना जस्टिस एम जे सेठना म्हणतात की ज्युरिस्प्रुडन्स इज द स्टडी. आता बऱ्याच ठिकाणी आपण बघितलं, काही जण म्हटले सायन्स, काही जण म्हटले स्टडी, काही जण म्हटले इन्व्हेस्टिगेशन. तर इथे प्लेन असा वर्ड युज केलेला आहे स्टडी. तर मग स्टडी ऑफ सायन्स असेल, इट इज इन्व्हेस्टिगेशन असेल किंवा काही असेल, तरी बेसिकली हा काय आहे ज्युरिस्प्रुडन्स, हा एक अभ्यास आहे, हा एक सराव आहे, स्टडी आहे. कशाचा? फंडामेंटल लीगल प्रिन्सिपल्स. आता या ठिकाणी लक्षात घ्या, कुठल्याही कोडिफाईड किंवा स्टॅच्युटरी प्रोव्हिजन्स या ठिकाणी अपेक्षित नाहीये. तर या ठिकाणी फंडामेंटल लीगल प्रिन्सिपल्स असं म्हटलेलं आहे. मग फंडामेंटल लीगल प्रिन्सिपल्स कोणते कोणते? तर लॉ ज्याच्यावर आधारित आहे, मग त्याला आपण कस्टमरी प्रिन्सिपल्स म्हणू, पर्सनल लॉचे प्रिन्सिपल्स म्हणू, किंवा जे युनिव्हर्सल प्रिन्सिपल्स आहेत ते म्हणू. फॉर एक्झाम्पल रूल्स ऑफ नॅचरल जस्टिस किंवा प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल जस्टिस, रूल ऑफ लॉ, सेपरेशन ऑफ पॉवर, दीज आर सर्टन फंडामेंटल लीगल प्रिन्सिपल्स. किंवा त्याला आपण इक्विटी प्रिन्सिपल्स म्हणतो, ते देखील फंडामेंटल लीगल प्रिन्सिपल्स म्हणून कन्सिडर केले जातात. इन्क्लुडिंग, पुढे ते काय म्हणतात, इन्क्लुडिंग म्हणजे हा फर्स्ट पार्ट झाला, इट इज अ स्टडी ऑफ फंडामेंटल लीगल प्रिन्सिपल्स. सेकंड, इन्क्लुडिंग देअर फिलॉसॉफिकल, हिस्टॉरिकल अँड सोशोलॉजिकल बेसिस. म्हणजेच हे जे फंडामेंटल लीगल प्रिन्सिपल्स आहे, हे लीगल प्रिन्सिपल्स त्याचा फिलॉसॉफिकल बेस काय आहे, त्याचा हिस्टॉरिकल बेस काय आहे, त्याचा सोशोलॉजिकल बेस काय आहे, म्हणजे हे प्रिन्सिपल्स का तयार झाले, ऑन व्हॉट बेसिस दिस फंडामेंटल लीगल प्रिन्सिपल्स हॅज बीन डेव्हलप. द ज्युरिस हॅज टू स्टडी द फिलॉसॉफिकल बेस, द हिस्टॉरिकल बेस अँड सोशोलॉजिकल बेस ऑफ दीज लीगल प्रिन्सिपल्स विच आर कन्सिडर्ड ॲज अ फंडामेंटल.
आणि पुढे ते म्हणतात थर्ड अँड अनालायसिस ऑफ लीगल कन्सेप्ट. ज्युरिस्प्रुडन्स काय आहे अँड अनालायसिस. इथे स्टडी म्हटलंय, इथे अनालायसिस म्हटलंय. मग अनालायसिस म्हणजे काय? तर त्याचं डिव्हिजन करायचं आहे, सेपरेशन करायचं आहे, कंपॅरेटिव्ह स्टडी करायचा आहे आणि अनालाइज करायचा आहे. म्हणजे रिडिंग बिटवीन द लाईन्स आपण ज्याला म्हणतो, रिडिंग बिटवीन द लाईन्स, किंवा त्याचा जो काही कंटेक्स्ट आहे म्हणजे संदर्भ आहे, त्या संदर्भासहित या लीगल कन्सेप्टचा अभ्यास करायचा आहे, अनालायसिस करायचा आहे, अनालाइज करायच्या आहेत लीगल कन्सेप्ट. मग लीगल कन्सेप्ट जशा फॉर एक्झाम्पल राईट्स आहे, पर्सन आहे, प्रॉपर्टी आहे, दीज आर डिफरंट सर्टन लीगल कन्सेप्ट विच आर वे ज्युरिस्प्रुडन्स. की एम जे सेठना म्हणतात की ज्युरिस्प्रुडन्स इज द स्टडी ऑफ फंडामेंटल लीगल प्रिन्सिपल्स इन्क्लुडिंग. आता मी हे टप्पे का देतोय तुम्हाला, 1, 2, 3, दीज आर द इनग्रेडियंट्स ऑफ द डेफिनेशन. आपल्याला संपूर्ण डेफिनेशन कदाचित लक्षात राहणार नाही, मात्र जे त्याच्यातले इन्ग्रेडियंट्स आहे 1, 2, 3, किंवा तुम्ही आयपीसी शिकला असाल, कॉन्ट्रॅक्ट शिकला असाल, त्याच्यामध्ये आपल्याला इन्ग्रेडियंट शिकावे लागतात. लॉ मध्ये हे अतिशय महत्वाचे आहे आणि म्हणून इन्ग्रेडियंट, संपूर्ण डेफिनेशन जरी लक्षात नाही राहिली तरी हे टप्प्याटप्प्याने आपल्याला लक्षात राहायला पाहिजे. फर्स्ट, ज्युरिस्प्रुडन्स इज द स्टडी ऑफ फंडामेंटल लीगल प्रिन्सिपल्स. सेकंड, इन्क्लुडिंग देअर फिलॉसॉफिकल, हिस्टॉरिकल अँड सोशोलॉजिकल बेसिस. अँड थर्ड, अँड अनालायसिस ऑफ लीगल कन्सेप्ट. मीन्स दिस इज द purview, this is the job, this is the framework within which the jurisprudence has to work, or this is the subject matter of jurisprudence. Jurisprudence cha uddesh kay ahe? Tar ya sagya goshtincha abhyas karna mhanje jurisprudence. Mhanje jurisprudence madhe ma positive law asel, mhanje parliamentary law asel, customary law asel, religious law asel, kutlahi asel, the basically je legal principles ahet. Ata legal principles mhanje kay? These principles or rules which govern the or regulate the human conduct. हे अतिशय महत्त्वाचे. मग लीगल प्रिन्सिपल्स कशाला म्हणायचं? की जे बाइंडिंग आहे, की जे माणसाचं ह्युमन बिहेवियर जे आहे ते रेग्युलेट करतात. मग इंडिव्हिज्युअल बिहेवियर असेल, सोशोलॉजिकल बिहेवियर असेल, जे कंट्रोल करतात त्याला आपण लीगल प्रिन्सिपल्स, किंवा त्याला आपण नॉर्म्स असं म्हणतो, किंवा त्याला प्रोटोकॉल असं म्हणतो, एथिक्स असं म्हणतो, मॉरॅलिटी असं म्हणतो. हे सगळे लीगल प्रिन्सिपल्स म्हणून कन्सिडर केले जातात. बिकॉज दीज प्रिन्सिपल्स गव्हर्न द रेग्युलेशन ऑफ ह्युमन कंडक्ट ऑर रेग्युलेट द ह्युमन कंडक्ट इन द सोसायटी ऍज सच. अँड देअर फॉर दीज आर व्हेरी इसेन्शियल. अँड हाऊ दीज लीगल प्रिन्सिपल्स हॅज बीन डेव्हलप, व्हॉट आर देअर फिलॉसॉफी, हिस्टॉरिकल बेस अँड व्हॉट इज इट्स सोशोलॉजिकल बेस, दीज हॅज टू बी स्टडीड इन ज्युरिस्प्रुडन्स. अँड the second part is analysis of legal concepts like rights, property, ownership, etc. These are the subject matter of jurisprudence according to Dr. M.J. Sethna, Justice M.J. Sethna. Okay, these are different definitions which we have seen. Bharat jurisne, every juris has opined their own definition, their own अँगल टुवर्ड्स द स्टडी ऑफ ज्युरिस्प्रुडन्स. ह्या डेफिनेशन आपण बघितलेल्या आहेत. मोर ओव्हर वी हॅव सीन डेफिनेशन्स ऑफ 9 ज्युरिस्ट. 9 ज्युरिस्ट आपण बघितले. मग डॉक्टर ग्रे असेल, प्रोफेसर ग्रे, सी के एलन, साल्मन, कीटन, रॉस्को पॉन्ड, ऑस्टिन, या सगळ्यांनी दिलेले डेफिनेशन आणि शेवटी डॉक्टर एम जी सेठ यांनी दिले डेफिनेशन. याच्यापैकी कुठल्याही 2 किंवा 3 डेफिनेशन जरी तुम्ही तुमच्या उत्तरामध्ये लिहिल्या तरी पुष्कळ आहेत, चालण्यासारख्या आहेत. नाऊ वी आर गोइंग टू सी द इम्पॉर्टंट क्वेश्चन. काल जसा उषा मिसाळ्यांनी विचारला की वेदर ज्युरिस्प्रुडन्स इज अ सायन्स, मग ज्युरिस्प्रुडन्स नेमकं सायन्स आहे का? मग ज्युरिस्प्रुडन्सला सायन्स का म्हणायचं, किंवा सायन्स म्हणजे नेमकं काय, हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. इन अ जनरल टर्म वी नो that science means a systematic study, your systematic arrangement of knowledge. Science la kay mhanto apan, it is a systematic arrangement of knowledge, systematic arrangement of knowledge. Je kay existing knowledge ahe, je kay aata sadhya upalabdha asalela gyan ahe, tya gyanacha सिस्टमॅटिक रित्या अरेंजमेंट करणं, म्हणजे त्याची व्यवस्थित थिअरीज तयार करणं, त्याचे फॉर्म्युला तयार करणं आणि
सामान्य लोकांना समजेल अशा भाषेत तो विषय समजावून सांगणं याला आपण सायन्स असं म्हणतो. मग प्रश्न असा निर्माण होतो वेदर ज्युरिस्प्रुडन्स इज अ सायन्स. आता नाव वी नो व्हॉट इज ज्युरिस्प्रुडन्स. ज्युरिस्प्रुडन्स इज द नॉलेज ऑर अ स्किल ऑफ लॉ. म्हणजेच काय तर ज्युरिस्प्रुडन्स इज अ सायन्स ऑफ लॉ. ज्युरिस्प्रुडन्स काय आहे, इट इज अ सायन्स ऑफ लॉ. आणि म्हणून हा जो काही सायन्स ऑफ लॉ आहे, नॉलेज आहे, स्किल आहे ऑफ लॉ, दॅट इज ज्युरिस्प्रुडन्स इज इक्वल टू सायन्स ऑफ लॉ, नॉलेज ऑफ लॉ ऑर स्टडी ऑफ लॉ. आणि म्हणून सायन्स, मग वेदर ज्युरिस्प्रुडन्स इज अ सायन्स, मग त्याचे काही पॅरामीटर्स आहेत, त्याचे काही क्रायटेरिया आहेत, ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. व्हाय द ज्युरिस्प्रुडन्स शुड बी नोन ॲज अ सायन्स. फर्स्ट, इन अ लॉ ऑर इन अ ज्युरिस्प्रुडन्स विच इज इन रिलेशन टू लॉ अँड इट इज कन्सिडर्ड ॲज अ सायन्स. मग हा जर सायन्स असेल तर तो सायन्स म्हणून का कन्सिडर केला गेलाय असा देखील प्रश्न अनेक लोकांनी विचारलाय. कारण जर त्याला सायन्स असं म्हटलं तर त्याला टेस्टिंग करण्यासाठी किंवा त्याचे रिझल्ट टेस्ट करण्यासाठी काही लॅबोरेटरी किंवा काही निश्चित असे साधनं उपलब्ध आहेत का असा देखील प्रश्न काही लोकांकडून विचारला गेलेला आहे. आणि म्हणून वेदर ज्युरिस्प्रुडन्स इज अ सायन्स ऑर वेदर इट इज ओनली द ब्रांच ऑफ नॉलेज म्हणून या विषयाकडे बघितलं गेलेलं आहे बऱ्याच जणांकडून. तर आता आपण या ठिकाणी बघूया द स्टडी ऑफ ज्युरिस्प्रुडन्स व्हाय इट इज अ सायन्स. द स्टडी ऑफ ज्युरिस्प्रुडन्स काय काय येतं स्टडी ऑफ ज्युरिस्प्रुडन्स मध्ये, इट इन्वॉल्व्स अनालायसिस अँड एक्सपोजिशन. कशाच? ऑफकोर्स ऑफ अ लॉ इन इट्स व्हेरियस फॅसेट्स. इन इट्स व्हेरियस फॅसेट्स म्हणजेच ज्युरिस्प्रुडन्स काय आहे, इट इज अ स्टडी ऑफ अ लॉ विच इन्वॉल्व. मग याच्यामध्ये नेमका काय कशाचा अभ्यास करायचा आहे तर अनालायसिस ऑफ लीगल कन्सेप्ट जसं जस्टिस एम.जे. सेटनांनी सांगितलं तसं. आणि सेकंड, एक्सपोजिशन ऑफ लॉ. इट इज अन अनालायसिस ऑफ लॉ एज वेल एज एक्सपोजिशन. आता अनालायसिस म्हणजे काय, त्याचा हिस्टॉरिकल, फिलॉसॉफिकल, सोशोलॉजिकल जो काही बेस आहे तो चेक करायचा आहे, तो लॉ का डेव्हलप झाला. फॉर एक्झाम्पल, पर्टिक्युलर लॉ नेमका का डेव्हलप केला, जसं काल आपण शेवटी विषय बोलत होतो की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी. नाव इट इज अ लॉ विच इज अप्रूव्ड बाय द सेंट्रल कॅबिनेट ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. त्यांनी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी स्वीकारली म्हणजे त्यांनी लॉ तयार केला शिक्षणाच्या संदर्भातला, अकॅडमिक संदर्भातला. मग हा लॉ तयार करत असताना त्यांनी काही गोष्टी अनालाइज केलेल्या आहेत की सध्या सोशोलॉजिकल, टेक्नॉलॉजिकल, सायंटिफिक डेव्हलपमेंट जी काही होत आहे ती डेव्हलपमेंट आणि अकॅडमिक्स, त्याचं प्रॅक्टिकल व्हॅल्यू, स्किल्स ह्या उपयोगाच्या आहेत किंवा नाही आहेत या सगळ्यांचं त्यांनी काय केलंय, अनालायसिस केलंय. आणि मग त्याच्यानंतर एक्सपोजिशन. एक्सपोजिशन म्हणजे त्याची मांडणी टू प्रेझेंट किंवा प्रेझेंटेशन ऑफ लॉ, कुठल्या फॉर्म मध्ये तो लॉ प्रेझेंट करायचा आहे. मग इथे आपण येतो इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅच्यूट चा भाग. ज्युरिस्प्रुडन्स इज अन अनालायसिस वेअर एज एक्सपोजिशन मीन्स अँड इंटरप्रिटेशन. असं आपल्याला म्हणायला हरकत नाही, कारण एक्सपोजिशन म्हणजे काय, तो लॉ मांडण्याची पद्धत काय आहे, सेंटेन्स स्ट्रक्चर कसं तयार केलेलं आहे, त्याचा मागचा नेमका अर्थ काय, व्हॉट इज दी एक्झॅक्ट मिनिंग ऑफ पर्टिक्युलर टर्म विच इज बीन युज बाय दी पार्लमेंट इन अ पर्टिक्युलर लॉ, तर याला एक्सपोजिशन असं म्हणायचं. तर ज्युरिस्प्रुडन्स मध्ये या दोन्ही गोष्टी आहेत. जसं एखाद्या प्युअर सायन्स मध्ये असेल, बायोलॉजी मध्ये, बॉटनी मध्ये किंवा केमिस्ट्री मध्ये, तिथे अनालायसिस केलं जातं की फॉर एक्झाम्पल केमिस्ट्री मध्ये जर आपण बघितलं की हाऊ वन केमिकल रिॲक्ट टू अनदर केमिकल, हे त्याचं अनालायसिस झालं आणि मग त्याची थिअरी मांडली जाते, त्याला म्हणायचं एक्सपोजिशन. तर सेम लॉ मध्ये देखील अनालायसिस आहे आणि एक्सपोजिशन आहे. कशाचं? लॉचं. कसं एक्सपोजिशन आहे? इन इट्स व्हेरियस फॅसेट्स, म्हणजे जे काही चेंजिंग सिच्युएशन आहे, चेंजिंग नीड आहे, लॉ हॅज टू कोप अप और हॅज टू मोल्ड अकॉर्डिंग टू चेंजिंग टाइम, अकॉर्डिंग टू चेंजिंग सिच्युएशन्स. बदलत्या परिस्थितीनुसार लॉ देखील बदलला पाहिजे असं सांगितलं गेलेलं आहे. कारण जर बदलत्या परिस्थितीनुसार बदलला नाही तर तो लॉ आउटडेटेड होतो, रिडंडंट होतो, आणि असा लॉ
फारसा उपयोगी ठरत नाही आणि म्हणून द लॉ शुड बी अ डायनॅमिक वन. म्हणून नेहमी म्हटलं जातं की लॉ नेहमी हा डायनॅमिक असला पाहिजे बिकॉज इट हॅज टू कोप अप विथ द चेंजिंग सिच्युएशन ऑर अ चेंजिंग टाइम असं म्हटलेलं आहे. पुढे व्हाय इट इज सायन्स, तर पर्टिक्युलरली जसं काल सांगितलं की बेंथॅम असेल अँड हिज डिसायपल जॉन ऑस्टिन हे असतील, दीज आर नोन एज बेंथम इज नोन एज अ फादर ऑफ ज्युरिस्प्रुडन्स. बेंथम इज नोन एज अ फादर ऑफ अ ज्युरिस्प्रुडन्स. ऑस्टिन इज नोन एज फादर ऑफ मॉडर्न ज्युरिस्प्रुडन्स बिकॉज बेंथम अँड ऑस्टिन यांनी काय केलंय, दे हॅव सेपरेटेड, सर्वप्रथम त्यांनी लॉ चा सेपरेट असा अभ्यास केला फ्रॉम सोशियोलॉजी. त्यांनी लॉ ला काय केलं, सेपरेटेड द स्टडी ऑफ लॉ, द स्टडी ऑफ लॉ फ्रॉम द सोशियोलॉजी. आणि म्हणून यांना ही इज अ नोन एज अ फादर ऑफ ज्युरिस्प्रुडन्स. परंतु या बेंथमने त्यामध्ये एक्सपोजिटोरियल ज्युरिस्प्रुडन्स नावाची एक ब्रांच डेव्हलप केली. वेअर ॲज ऑस्टिनचं असं म्हणणं आहे की लॉ शुड बी लिमिटेड ओनली टू द स्टडी ऑफ पॉझिटिव्ह लॉ, द स्टडी ऑफ पॉझिटिव्ह लॉ, अँड देअर फॉर ऑस्टिन इज नोन ॲज अ हार्ड कोर पॉझिटिव्हिस्ट, ही इज अ फादर ऑफ मॉडर्न ज्युरिस्प्रुडन्स असं आपल्याला म्हणता येईल. मग या ठिकाणी यांनी सोशियोलॉजी पासून वेगळं केलं, तर त्यांचं काय म्हणणं आहे, तर लॉ शुड बी स्टडीड, लॉ शुड बी स्टडीड सेपरेट फ्रॉम अदर सोशल सायन्सेस, फ्रॉम अदर सोशल सायन्सेस. म्हणजे बाकीचे जे काही सोशल सायन्सेस आहे त्याचा विचार करायचा नाही, तर लॉ जसा आहे तसा त्याचा अभ्यास करायचा. त्याच्यामध्ये इतर कुठल्याही गोष्टी, फॉर एक्झाम्पल सोशियोलॉजी, इकॉनॉमिक्स, पॉलिटिकल सायन्स किंवा सायकोलॉजी, अशा कुठल्याही गोष्टींचा विचार याच्यामध्ये करायचा नाही. तर लॉ शुड बी सेपरेट, लॉ कसा असावा, सेपरेट असावा असं या ऑस्टिनचं आणि बेंथमचं म्हणणं आहे. म्हणजे जसं बाकीचे केमिस्ट्री, फिजिक्स, फिजिकल सायन्स किंवा सायकोलॉजी ह्या जशा प्युअर सायन्सेस ऑफ लॉ आहेत किंवा प्युअर सायन्सेस आहेत, तसा लॉ देखील हा प्युअर असला पाहिजे. इट शुड बी एक्सक्लूड द कस्टमरी प्रॅक्टिसेस, सोशल अँड मॉरल वॅगरीज अँड फॅन्टसीज विच डायल्यूट द कंटेंट ऑफ लॉ, असं या ऑस्टिनचं म्हणणं होतं. की या बाकीच्या गोष्टी जर आपण कन्सिडर केल्या, कस्टमरी प्रॅक्टिसेस, सोशल सायन्सेस किंवा मॉरॅलिटी, तर याच्यामुळे काय होतो, जो ऍक्च्युअल कंटेंट आहे लॉचा तो डायल्यूट होतो. आणि म्हणून लॉ आणि ह्या गोष्टी जर बाकी आपण वेगळ्या ठेवल्या तर लॉ हा सायन्स आपण कन्सिडर करू शकतो. पुढे त्यांनी म्हटलेलं आहे, व्हाय द लॉ शुड बी ऑर द स्टडी ऑफ ज्युरिस्प्रुडन्स इज कन्सिडर्ड ॲज अ सायन्स, तर ऑस्टिन म्हणतो लॉ इज अ कमांड ऑफ सॉवरिन. लॉ काय आहे, लॉ इज अ कमांड, लॉ इज अ कमांड ऑफ सॉवरिन. मग ही सॉवरिनची जर कमांड आपल्याला अनालाइज करायची असेल तर बाकीचे जे काही सोशियोलॉजिकल, इकॉनॉमिकल, पॉलिटिकल आस्पेक्ट आहेत ते आपण बाजूला काढले पाहिजे. आणि म्हणून त्याने लॉ चे दोन भाग केले, लॉ ऍज इट इज अँड लॉ ऍज इट ऑट टू बी, लॉ ऍज इट ऑट टू बी. आणि अकॉर्डिंग टू ऑस्टिन दिस इज द ओनली ब्रांच ऑफ लॉ ऑर ज्युरिस्प्रुडन्स, दिस इज नॉट द जॉब ऑफ ज्युरिस्ट. तर ज्युरिस्टने हे बघायचं नाही, फक्त लॉ जसा आहे तसा, फॉर एक्झाम्पल आयपीसी कसा आहे, कॉन्ट्रॅक्ट कसा आहे आणि त्यातल्या प्रोव्हिजन माझ्या क्लायंटला किंवा माझ्या केसला लागू होतात किंवा नाही, एवढंच फक्त मी बघायचं आहे. तो कसा असला पाहिजे, काय असला पाहिजे, काय नाही, हे माझं बघायचं कारण नाही. दिस इज अ मॅटर टू बी डिस्कस इन अ सोशियोलॉजी अँड नॉट इन अ लॉ. दिस इज अ मॅटर टू बी डिस्कस इन सोशियोलॉजी अँड नॉट इन लॉ. इट शुड बी क्लोज्ड लीगल सिस्टम, इट शुड बी क्लोज लीगल सिस्टम असं नंतर ज्यावेळी आपण एच एल हार्ड बघू त्यांनी म्हटलेलं आहे. क्लोज लीगल सिस्टम म्हणजे त्याच्यामध्ये बाकीच्या गोष्टींचा अंतर्भाव करायचा नाही. आणि देअर फॉर ज्युरिस्प्रुडन्स इज कन्सिडर्ड ॲज अ सायन्स. सेकंड थिंग, जो पॉझिटिव्ह लॉ आहे त्या पॉझिटिव्ह लॉने काय केलेला आहे, इट मेक द लीगल सिस्टम, त्यांचं काय म्हणजे, जसं आपण बघितलं ज्युरिस्प्रुडन्स सायन्स ऑफ लॉ, ज्युरिस्प्रुडन्स फॉर्मल सायन्स ऑफ लॉ, वेगळ्या डेफिनेशन आपण बघितल्या, त्याच्यामध्ये
ऑस्टिनची आणि सालमनची डेफिनेशन आहे की लीगल सिस्टीम जी आहे ही लीगल सिस्टीम काय करते इट स्टडीज और इट इज लिमिटेड टू द फॉर्मल लॉजिकल एंड एम्पिरिकल स्टडी ऑफ लॉ एंड म्हणजे प्रॅक्टिकल स्टडी ऑफ लॉ. Which is separate from, you are distinct from, which is separate from the social, moral, values वगैरे etc. या social आणि morality याच्यापासून वेगळं असा law असला पाहिजे असं यांचं म्हणणं आहे. And therefore this methodology हा जो काही approach आहे आता हा योग्य आहे किंवा नाही इट इज अ मॅटर ऑफ डिस्कशन. म्हणजे त्याच्यावर परत चर्चा होऊ शकते कारण नुसतं लॉवर आपण आधारित राहून चालू शकत नाही. तर लॉ जिथे थकतो तिथे आपल्याला परत लोकांना भावनिक आवाहन करावं लागतं म्हणजे इमोशन्स त्याच्यामध्ये घ्यावे लागतात. सोशल स्ट्रक्चरचा विचार करावा लागतो, पॉलिटिकल स्ट्रक्चरचा विचार करावा लागतो, रिलिजियस स्ट्रक्चरचा विचार करावा लागतो आणि मग लॉ डेव्हलप करावा लागतो. अदरवाइज नुसताच लॉ जर डेव्हलप करायचा म्हटला तर तो जास्त काळ टिकत नाही किंवा लोक त्याला ऍक्सेप्ट करत नाही. मग अशा वेळेस आपल्याला त्याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी म्हणजे सोशियोलॉजी आणि मॉरॅलिटी देखील इम्प्लिमेंट करावं लागते, इन्क्लूड करावं लागते. बट वेदर ज्युरिस्प्रुडन्स इज अ सायन्स, 100% ज्युरिस्प्रुडन्स इज अ सायन्स बिकॉज द मेथोडॉलॉजी अँड अप्रोच टुवर्ड्स द स्टडी ऑफ लॉ मेक्स इट अ सायन्स ऑफ लॉ, मेक्स इट अ सायन्स ऑफ लॉ. आणि म्हणून ज्युरिस्प्रुडन्स इज ऑल्सो नोन एज अ सायन्स ऑफ लॉ या ठिकाणी असं घेतलेलं आहे. ठीक आहे, तर आज आपण काही गोष्टी शिकलेलो आहोत. पुन्हा एकदा ते रिवाइज करतो. वी हॅव सीन द डेफिनेशन ऑफ जस्टिस एम जे सेठना. वी हॅव सेड दॅट द ज्युरिस्प्रुडन्स इज द स्टडी ऑफ फंडामेंटल लीगल प्रिन्सिपल्स इन्क्लुडिंग देअर फिलॉसॉफिकल, हिस्टॉरिकल अँड सोशियोलॉजिकल बेसिस अँड अन अनालिसिस ऑफ लीगल कन्सेप्ट. नेक्स्ट पार्ट जो आपण आता बघितला तो म्हणजे वेदर ज्युरिस्प्रुडन्स इज अ सायन्स. बऱ्याच जणांनी प्रश्न विचारलाय वेदर ज्युरिस्प्रुडन्स सायन्स. येस, व्हॉट इज मीन बाय सायन्स? सायन्स मीन्स अँड सिस्टमॅटिक अरेंजमेंट ऑफ एक्झिस्टिंग नॉलेज. मग जसं जसं रिसर्च होईल, डिस्कवरी होईल, इन्व्हेन्शन होईल, त्या एक्झिस्टिंग नॉलेजमध्ये भर पडेल. तसंच ज्युरिस्प्रुडन्स देखील जसा जसा डेव्हलप होत जातो, फॉर एक्झाम्पल जास्तीत जास्त आत्महत्या व्हायला लागल्या मग त्याच्यावर आपण काय केलं, वेगळ्या प्रकारचे रिझन शोधून काढले. काय रिझन शोधून काढले? तर लोकांचे काही फिजिकल प्रॉब्लेम आहे, काही मेंटल प्रॉब्लेम आहे, इकॉनॉमिकल स्ट्रेस आहे, मग त्यांना अनुदान द्या, त्या अनुदानातून शेतकऱ्यांना उभारी येईल किंवा त्यांना स्वस्तात बियाणं उपलब्ध करून द्या म्हणजे त्यांची जी काही कर्ज मिळण्याची सोय आहे ती चांगली होऊ शकेल वगैरे वगैरे. ह्या उपाययोजना आहेत. ह्या उपाययोजना का केल्या जातात? तर एक्झिस्टिंग प्रॉब्लेम जो आहे तो आयडेंटिफाय करायचा आणि तो प्रॉब्लेम सोडवण्यासाठी नवीन सोल्युशन, नवीन लॉ किंवा नवीन लीगल सिस्टम डेव्हलप करायची. म्हणून ज्युरिस्प्रुडन्स इज ऑल्सो अ सायन्स की जो दिवसेंदिवस बदलतो आहे. कारण जर लॉ बदलला नाही तर तो लॉ आउटडेटेड होतो. आणि म्हणून जे व्हेरियस फॅसेट्स आहे, चेंजिंग फॅसेट्स आहे, त्या चेंजिंग फॅसेट्स मध्ये लॉ देखील बदलला पाहिजे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. Then I have given you the example why the law should be considered as a science, because the Bentham and Austin, who are considered as a father of jurisprudence or the father of modern jurisprudence, they have said that the jurisprudence is the study of law. It should be separated from other sociological perspectives. Mun, law should be studied separate or in isolation from other social sciences like sociology, economic, political science and psychology as such. हे योग्य आहे की अयोग्य आहे याचा विचार आपण नंतर करणार आहोत. मात्र प्रश्न जो काही आहे आपल्याकडे वेदर ज्युरिस्प्रुडन्स इज द सायन्स, तर 100% ज्युरिस्प्रुडन्स इज अ सायन्स. इट इज अ सिस्टमॅटिक अनालिसिस ऑफ लॉ अँड देअरफॉर ज्युरिस्प्रुडन्स इज कन्सिडर्ड एज अ सायन्स बिकॉज द मेथोडॉलॉजी अँड अप्रोच अडॉप्टेड टुवर्ड द स्टडी ऑफ लॉ. ठीक आहे, आजचं लेक्चर या ठिकाणी संपवूया. कोणाला काही प्रश्न